दिनांक 13/12/2021 रोजी फिर्यादी दीपक मानिक वाघमारे हा त्याचे 3 मित्रासोबत हॉटेल कुणालपासून दत्तात्रय नगर येथे जात असताना त्याचे तोंड ओळखीचे भूषण काळे हा त्यांना दत्तात्रय नगर येथे भेटला. त्यांनी त्यांच्या एका मित्राला वाढदिवसाचे विश केले आणि विश करत असताना भूषण काळेने दीपक वाघमारेला मिठी मारली. ओळख करून घेताना विश करताना मिठी मारली. त्यानंतर दीपक वाघमारे त्याच्या मित्रासह तेथून निघून गेला व त्यापैकी आकाश ज्ञानदान नावाच्या त्याच्या मित्राने भूषण काळेला फोन केला का तू आमच्या मित्राला मिठी का मारली. आणि असं म्हणून त्याने शिवीगाळ केली असता भूषण काळे आरोपी हा त्याच्या बिल्डिंगमधून खाली आला आणि त्याच्यात आणि दीपक वाघमारेमध्ये शिवीगाळ झाली. त्यावेळी भूषण काळेने त्याच्या स्वतःसोबत आणलेला एक चॉपर दीपक वाघमारेच्या मानेजवळ मारलेला आहे. त्याला जखम झालेली आहे, तसेच बोटालासुद्धा जखम झालेली आहे. दीपक वाघमारे असं त्याच्या मित्रांनी सद्गुरू हॉस्पिटल येथे नेलेले आहे. पोलीस स्टेशनला MLC प्राप्त झाल्यानंतर पोलीस अंमलदारांनी जाऊन त्याचा जबाब घेतलेला आहे. त्या जबाबावरून आरोपी भूषण काळे याच्याविरुद्ध कलम 323, 326, 500 असा गंभीर दुखापतीचा गुन्हा पोलीस स्टेशन आडगाव येथे दाखल करण्यात आला असून आरोपी भूषण काळे यांना ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास PSI पाथरे पोलीस स्टेशन आडगाव हे करीत आहेत. सदरचे भांडण हे निव्वळ मिठी मारल्याच्या कारणावरून झाले आहे किंवा त्यांचा काही जुना वाद आहे याबाबत आम्ही सखोल तपास करीत आहोत. मी घरी जात असताना भूषण काळे यांनी माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. रस्त्यात अडून माझ्या मानेवर व हातावर वार केला. कशावरून काय भांडण होतं पाहिजे? किरकोळ कारणावरून त्यांनी प्राणघातक हल्ला केला.